सर्वोदय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपरी पेंढार संचालक मंडल निवडणूक सन 2023 ते सन 2028 श्री वीर हनुमान पॅनल सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो उघडा डोळे पहा नीट आपल्या सर्वोदय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपरी पेंढारच्या सर्व सभासदांना विनम्र अभिवादन पतसंस्थेच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करणाऱ्या सर्व सभासदांना कर्ज देण्याचा आपण प्रयत्न करत असतो संस्थेचे कर्ज वाटप भरपूर झालेले असून संस्थेचा सीडी रेशो हा 70% वरती गेलेला आहे संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे तसेच संस्थेच्या नफ्यामध्ये सातत्याने वाढही झालेली आहे संस्थेने सभासदांना दरवर्षी 15% लाभांश दिलाय फक्त कोरोना कालखंडामध्ये गेल्या वर्षी 10% लाभांश दिलाय काही वेळेला संस्थेने सभासदांना 15% लाभांश देऊन सोबत जेमिनी तेलाचा 15 लिटरचा डबा दीपावली भेटवस्तू म्हणून देखील दिलाय 2000 रुपयांच्या शेअर्सवर 15% लाभांश व सोबत 2200 रुपये किमतीचा जेमिनी तेल डबा दीपावली भेटवस्तू म्हणून देणारी सर्वोदय ही जुन्नर तालुक्यातील एकमेव संस्था आहे शासनाच्या कडक निर्बंधांमुळे बँकांचे ठेवीवरील व्याजदर आता कमी झाले तसेच विरोधी संचालकांनी मागील 7 वर्षात अपेक्षित सहकार्य न केल्याने माजी चेअरमन व विरोधी गटाचे उमेदवार सतत 2 वर्ष मासिक मीटिंगला हजर न राहिल्याने शासकीय नियमाप्रमाणे सहाय्यक निबंधक साहेब सहकारी संस्था जुन्नर यांनी त्या संचालकाचे संचालक पद रद्द केलेलं आहे आणि आता त्यांनी अशाच विचाराच्या उमेदवारांना बरोबर घेऊन संस्थेवर निवडणूक लागलीय उलट संस्थेवर खोटे नाटे आरोप करून सर्वोदय सारख्या नावाजलेल्या पतसंस्थेला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री रामदास गणपत वेटेकर यांच्या कुटुंबातील ठेवीदारांचे ₹15,81,320 संयुक्त मुदत ठेवींच्या पावत्या चेअरमन यांनी कुटुंब प्रमुख या नात्याने कुटुंबातील सदस्य श्री सुरेश गणपत वेटेकर सौमीना सुरेश वेटेकर श्री अभिजित सुरेश वेटेकर श्री अमोल रामदास वेटेकर व सौ सुजाता अमोल वेटेकर यांच्या संयुक्त नावावर स्वतः पैसे भरून केल्या होत्या त्याबद्दल त्या सदस्यांची कोणतीही तक्रार नसताना काही नतभ्रष्ट लोकांनी खोट्या पुराव्याच्या आधारे पावतीधारकांची कोणतीही तक्रार नसताना आमचे पॅनल प्रमुख आणि संस्थेचे चेअरमन श्री रामदास गणपत वेटेकर यांची बदनामी करण्यासाठी खोटं पत्रक काढून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे श्री सुरेश गणपत वेटेकर यांची कोणतीही तक्रार नसताना 2 वर्षापूर्वी गैरसमजुतीतून पोलीस स्टेशनला केलेल्या वाटपाच्या संदर्भात अर्जाचा गैरवापर करून विरोधकांनी संस्थेला व आपले पॅनल प्रमुख यांना वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे श्री सुरेश गणपत वेटेकर व इतर 4 ठेवीदारांना सदर पावत्यांचे संपूर्ण पैसे मिळालेले आहेत त्याप्रमाणे वरील मुदत ठेव पावत्यांसंदर्भात आमची कुठलीही तक्रार नसल्याचा अर्ज ओतूर पोलीस स्टेशन सर्वोदय पतसंस्था व सहाय्यक निबंधक कार्यालय जुन्नर यांना 1.5 वर्षांपूर्वीच दिलेला आहे तसेच संस्थेला नोटरी करूनही 1.5 वर्षांपूर्वीच त्यांनी दिला आहे तरी सुद्धा विरोधकांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संस्थेला बदनाम करण्याचं षडयंत्र अजूनही चालूच ठेवलंय तरी आपण शुद्ध मतदारांनी श्री वीर हनुमान पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून कबशी या चिन्हावर शिक्का मारून आपल्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं अशीच नम्र विनंती विरोधकांनी हे षडयंत्र जरी रचलं असलं तरी या माध्यमातून त्यांना आम्ही इतकंच सांगू शकतो शिंतोडे हे काम करणाऱ्यावरच उडवले जातात लोक दगड हे आंब्याच्या झाडांना मारतात बाभळीच्या नाही त्यामुळे तुम्ही कितीही दगड मारले तरी आम्ही आमचं सुरू असलेलं चांगलं काम अविरतपणे सुरू ठेवणार हाच विश्वास या निमित्तानं सर्व सभासद बांधवांना आम्ही देऊ इच्छितो आपले नम्र श्री वीर हनुमान पॅनल